नमस्कार मित्रहो, ॲग्री पॉवरमध्ये आपले स्वागत आहे. पूर्व मोसमी पाऊस आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात जोर धरणार आहे. तर बघू आपण कुठे कुठे पाऊस पडणार संपूर्ण महाराष्ट्र राज्यात. त्याआधी मी तुम्हाला काल प्रॉमिस केलं होतं की अम्फन चक्रीवादळाविषयी मी तुम्हाला काही अपडेट देणार आहे. म्हणजे एक तुम्हाला 12 तारखेपर्यंत मला ॲक्टिव्हिटी दाखवायची आहे की अम्फनचा ट्रॅक कसा राहील. तर ते मी एक फास्ट फॉरवर्ड एक व्हिडिओ बनवून टाकणार आहोत, छोटासा व्हिडिओ राहील 1 मिनिटाचा. तर 9 तारखेपासून 12 तारखेपर्यंत त्याची ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आजचे हवामान आपण बघू. आज दिनांक 9/5/2020 रात्रीचे 12 वाजून गेलेले आहे आता. तर आपण आजचा हवामान अंदाज पाहणार. उद्या ही ढगाची जी स्थिती आत्ता तुम्ही पाहताय स्क्रीनवर, तर उद्या जवळपास आज ही 5 वाजता संध्याकाळी 5 वाजताची ही ढगाची स्थिती तुम्हाला दिसत आहेत. यानुसार आता कुठे कुठे पाऊस पडणार जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात जिथे तुम्हाला दिसतंय स्क्रीनवर इथे ढगाळ वातावरण राहण्याची परिस्थिती आहे. तर मी एक डेटा काढलेला आहे, त्यानुसार आपण बघू की महाराष्ट्रात कुठे कुठे पाऊस राहील. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली ह्या चारही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे, दाट शक्यता आहे, म्हणजे पाऊस येणारच. आज नागपूरला फार थोड्याफार प्रमाणात कुठेतरी पाऊस येईल. वर्धेत थोड्याफार प्रमाणात एका ठिकाणी, म्हणजे जसं नागपूर चंद्रपूरच्या मध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, हिंगोली पाऊस नाही. पण जसं की जळगाव आणि बुलढाण्याच्या मधला जो भाग आहे इथे मी तुम्हाला हे ड्रॉ करून दाखवलेलं दिसते, तर या भागात पाऊस राहील. त्यानंतर जळगाव जिल्ह्यात पूर्वेकडे पाऊस नाही, पण धुळे आणि जळगाव जिल्ह्याचा जो मधला भाग आहे इथे पाऊस पडण्याची शक्यता आहे. नंदुरबार जिल्ह्यात जी गुजरातची बाउंड्री आहे या भागात पाऊस राहील. नाशिकमध्ये संपूर्ण जिल्ह्यात पाऊस नाही, पण पालघर नाशिकच्या मध्ये थोडाफार पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजे 2 जिल्ह्याच्या मधले जे काही गावं राहतील या भागात इथे पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर औरंगाबाद, जालना, बीड, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली पाऊस नाही. ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी पाऊस नाही. पण उद्यापासून जबरदस्त पाऊस राहील अशी आजच्या सॅटेलाईट इमेजवरून असं वाटत आहे की पूर्वमोसमी पाऊस हा जो आत्तापर्यंत महाराष्ट्रात पाऊस जेवढा पूर्वमोसमी झाला नाही तर ते होण्याचे चिन्ह आहे. त्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ नक्की बघा, उद्याचा व्हिडिओ तर तुम्ही नक्की बघा. चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर लाईक करा. त्यानंतर हा जो भाग दिसतोय तुम्हाला पूर्ण लातूर, उस्मानाबाद, सोलापूर ह्या तीनही जिल्ह्यात पाऊस आहे. उद्या उस्मानाबादमध्ये तर थोडा जास्त पाऊस राहील शक्यता आहे. त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये कुठेतरी पाऊस राहील थोड्याफार ठिकाणी, आणि सांगली, कोल्हापूर पाऊस नाही. तर मी तुम्हाला डिटेल उद्याच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस राहील, उद्या संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस राहण्याची शक्यता आहे, तर कुठे कुठे पाऊस राहील परफेक्ट थोडं मी तुम्हाला सांगेन. त्यासाठी तुम्ही माझे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आपले व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. मॅक्झिमम टेम्परेचर जे होते आजचे, सॉरी म्हणजे कालचे 8/5/2020 मॅक्झिमम टेम्परेचर मालेगावचे रेकॉर्ड केलेले गेले आहे 44 डिग्री सेल्सिअस. तर एक व्हिडिओ मी आता अम्फनचा एक तुम्हाला फास्ट फॉरवर्ड हे दाखवणार, पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा माझा. म्हणजे जवळपास तो 1-2 तासात वगैरे मी टाकेल किंवा सकाळी टाकेल. धन्यवाद.